सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड, मिरज। आपण मला वेळ मागत आहात, मी आपल्याला वेळ देणार आहे, पंकजा मुंडे यांचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका प्रचंड गाजल्या असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, पण महाराष्ट्राचा सत्तापेच अखेर सुटला असून निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळालेला पक्ष भाजप विरोधी पक्षाच्या भूमिकेत असून महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केलं आहे। विधानसभा निवडणुकीत काही मतदारसंघातील लढत चुरशीची झाल्यास पाहावयास मिळालेला आहे। असाच एक मतदारसंघ म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघात भाऊ बहिणीमधील लढत पाहायला मिळाली। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात झालेल्या आमदारकीच्या लढतीत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंचा पराभव केला। अशातच विधानसभा निवडणुकीआधी पंकजा मुंडे पक्षकार्यात सक्रिय होत्या, पण पराभवानंतर मात्र त्या बीड जिल्ह्यात किंबहुना परळी विधानसभा मतदारसंघात कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होताना दिसत नाहीत।